गोकुळ दूध संघाची दर्जेदार दुग्ध उत्पादने गोकुळ दूध, दही, तूप, दूध पावडर, कुकिंग बटर, टेबल बटर, पनीर, इलायची श्रीखंड, आंबा श्रीखंड, फ्रूट श्रीखंड, ताक आणि लस्सी. गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादने. चव आहे कोल्हापुरी. गोकुळ लई भारी. दोडामार्ग तालुक्यातील सर्व शासकीय कार्यालय पाहिली तर बऱ्याच कार्यालयांमध्ये मोठ्या प्रमाणात गळती लागल्याचं चित्र आहे. कोकण सात लाईव्हनं तालुक्यातील गळती लागलेल्या शासकीय कार्यालयांचा आढावा घेतला. त्यात शिक्षण विभाग, आरोग्य विभाग आणि तालुक्याचं मुख्यालय म्हणजे तहसील कार्यालयाला देखील निदर्शनास आलंय. याचा फटका बसतो इथं काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना आणि येणाऱ्या सर्वसामान्यांना. दोडामार्ग तहसील कार्यालयाच्या मुख्य इमारतीला मोठ्या प्रमाणात गळती लागली आहे. 3 ते 4 वर्षांपूर्वी अशीच परिस्थिती होती. या पार्श्वभूमीवर तहसील इमारतीच्या छपरावर 34 लाख रुपये खर्च करून नव्यानं पत्र्याची शेड बांधण्यात आली. 34 लाख रुपयांची शेड बांधून देखील या इमारतीत पावसाच्या पाण्याची गळती सुरू आहे. मग एवढे लाखो रुपये कोणाच्या घशात गेले असा देखील प्रश्न उपस्थित होतो. दोडामार्ग तहसील कार्यालयातील सर्व कार्यालयांमध्ये संपूर्ण ऑफिसमध्ये प्रत्येक ठिकाणी मोठ्या प्रमाणात गळती लागत अशी दिसत आहे. येथील कामकाज करताना सुद्धा येथील कर्मचाऱ्यांना मोठ्या प्रमाणात अडचण निर्माण होत आहे. तहसील कार्यालयाच्या त्यावर ही 34 लाख रुपये खर्च करून या ठिकाणी कशाची शेड मारली होती, जेणेकरून या ठिकाणी कार्यालयात पाण्याचा विसर्ग होऊ नये. हे 34 लाख रुपयाची शेड मारून देखील या कार्यालयामध्ये मोठ्या प्रमाणात गळती होत आहे. असं आता प्रश्न उपस्थित होत आहे की 34 लाख रुपये हे कोणाच्या घशात गेले असं देखील ग्रामस्थांमधून किंवा इथल्या कर्मचाऱ्यांमधून प्रश्न उपस्थित केला जात आहे. येथील कार्यालयातील शौचालय पाहिलं तर अक्षरशः दुर्गंधीचं साम्राज्य पसरलंय. याचा फटका कर्मचाऱ्यांना बसतोय. महिला कर्मचाऱ्यांनी तर संताप व्यक्त केलाय. पाहिलं तर या कार्यालयातील संपूर्ण जे शौचालय आहे हे शौचालय इथल्या कर्मचाऱ्यांना शौचालयात जाण्यासाठी पण लाईक लायक नाही आहे असं या चित्र या ठिकाणी आपण पाहू शकता. तहसील कार्यालय आणि पोलीस ठाणे हे या एकाच मुख्यालय इमारतीत आहे. या इमारतीच्या दर्शनी भागात प्रवेश करताना ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात पावसाचं पाणी साचून मोठी डबकी तयार झाली आहे. या डबक्यांमधून या ठिकाणी सर्व नागरिकांना त्रास सहन करून घ्यावं लागतंय. मात्र सार्वजनिक बांधकाम विभाग याकडे दुर्लक्ष करीत असल्याचं बोललं जात आहे. दोडामार्ग तालुक्यातील सर्व शासकीय कार्यालयामध्ये प्रत्येक कार्यालयामध्ये या पावसाळ्यामध्ये गळती लागली दिसून येत आहे. सर्वप्रथम आपण दोडामार्ग शिक्षण विभागाच्या सर्व मराठी शाळांचा आढावा घेतला होता. तर काल 2 दिवसापूर्वी आम्ही दोडामार्ग ग्रामीण रुग्णालयाचा आढावा घेतला. त्या ठिकाणी पण मोठ्या प्रमाणात गळती लागली दिसून आली आहे. आणि आज आपण या तालुक्याची मुख्यालयाची इमारत जी आहे म्हणजे तहसीलदार कार्यालय आहे या ठिकाणी पण मोठ्या प्रमाणात गळती लागल्या त्या दिसून येत आहे. दोडामार्ग तालुक्याचे तहसील कार्यालयामध्ये प्रत्येक कार्यालय ऑफिस कामकाजामध्ये मोठ्या प्रमाणात गळती चालू आहे. आपण म्हणजे पाठीमध्ये पाहू शकता की या ठिकाणी मोठ्या प्रमाणात हे पाणी आतमध्ये येऊन या ठिकाणी बऱ्याच कार्यालयांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. त्या ठिकाणी बरेच कार्यालय आपण पाहिले तर या इमारतीमधील प्रत्येक टॉयलेट म्हणा, संडास बाथरूम म्हणा, या ठिकाणी कोणाची देखभाल दुरुस्ती होत नाही आहे. या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम खात्याकडे पुन्हा या ठिकाणी
केंद्रबिंदू ठरत आहे. दोडामार बांधकाम विभाग जे आहे या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं या कार्यालयामध्ये लक्ष देत नाही आहे. दोडामार ग्रामीण रुग्णालय पण आपण पाहिलं तर त्या ठिकाणी प्रत्येक दोडामार ग्रामीण रुग्णालयामध्ये त्यांना पत्र व्यवहार केला होता की दुरुस्ती करा, तात्काळ दुरुस्ती करा, पण त्यांनी दुरुस्त केलेलं आहे. तसेच आज दोडामार तहसील कार्यालयामध्ये जे इथे तहसीलदार आहेत त्यांनी पण या ठिकाणी दुरुस्ती संदर्भात व गळती संदर्भात पत्र व्यवहार केले होते. या ठिकाणी देखील सार्वजनिक बांधकाम विभागाने दुर्लक्ष केलं आहे. मग या ठिकाणी कार्यालयीन कामकाज करताना या ठिकाणी कोणत्या अनुचित प्रकार घडला किंवा मोठ्या प्रमाणात जीवितहानी घडली तर याला जबाबदार कोण असणार आहे असा देखील प्रश्न उपस्थित होत आहे. दोडामार्ग तालुका निर्मिती होऊन 25 वर्ष पूर्ण झाली आहे आणि तालुक्यातील मुख्यालय इमारतीची दुर्दशा पाहिली तर इमारत आज पडते की उद्या अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. लवू परब, कोकण साधलाय, दोडामार्ग. आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा कोकणचं नंबर 1 महाचॅनल कोकण सॅटेलाइटचं यूट्यूब चॅनल.